स्वस्त धान्य दुकानांच्या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात एका धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला असून चार दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील काही स्वस्त धान्य दुकानांच्या संदर्भात नागरिकांकडून तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पुरवठा यंत्रणेकडून चौकशी करण्यात आली. यावेळी तपासणी कामी अभिलेख उपलब्ध करून न देणे, कर्मचारी व ग्राहकांशी उर्मटपणे वागणे या कारणांवरून शिरपूर शहरातील धान्य दुकान क्रमांक 191 चा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. तसेच शिरपूर तालुक्यातील 1 आणि साक्री तालुक्यातील 3 धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. धान्य दुकान क्रमांक 191 दुकानदार अरुणा बापू थोरात यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती. या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे. दरम्यान या कारवाईनंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व योजनांचे मुदतीत धान्य वाटप करावे, तसेच कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, गैरव्यवहार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या तथा यशस्विनी सामाजिक अभियानाच्या संचालक सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला विभागाकडून कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला आहे. हा सन्मान जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्या तथा तेजस्विनी सामाजिक अभियानाच्या संचालिका खासदार सुप्रिया सुळे यांचा गुरुवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. सुमारे 70 कोरोना योद्धांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. त्यात डॉक्टर माणिक सांगळे, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर महेश बडागे, डॉक्टर अश्विनी भांबरे, डॉक्टर विशाल पाटील आदी डॉक्टरांचा समावेश आहे. यशस्विनी अभियानाच्या डॉक्टर सुवर्णताई शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा, मालती पाडवी यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आलेला आहे. यावेळी असंख्य महिला कार्यकर्त्या सोशल डिस्टन्सिंग पाळीत उपस्थित होत्या. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त यशस्विनी सामाजिक अभियानानिमित्त यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स, नर्सेस, सिस्टर, ब्रदर्स यांना आम्ही कोरोना योद्धा म्हणून त्यांचा आज आम्ही प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा आज आम्ही सत्कार केलेला आहे. कोरोना योद्धा म्हणून यशस्वी सामाजिकच्या माध्यमातून सुप्रियाताईंनी खूप चांगले महिलांना सहकार्य, रोजगार आणि बचत गटांसाठी काम केलेलं आहे. त्यांच्याची ही जी संस्था आहे, संघटना आहे, खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करते. आज आम्ही त्यानिमित्ताने, ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून आज आम्ही सत्कार केलेला आहे, त्यांचा प्रोत्साहन वाढवलेला आहे. ज्या पद्धतीने कोरोनाचं वाढ झालेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये, तर यांचं कुठेतरी खूप देणं आहे आणि आम्हाला त्यांचं आज सत्कार करून त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. गोंदूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची चौकशी होई पावेतो, डांबरीकरणाचे काम तात्काळ थांबवावे अशी लिखित तक्रार नगरसेविका वंदना भांबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मेहरगाव ते बुराणपूर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात भोकर ते दत्त मंदिर अर्थातच गोंदूर रोडच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्यावर कोणतेही खोदकाम नाही किंवा खरडा मारलेला नाही. चांगल्या क्वालिटीच्या डांबरीकरणावर पडत्या पावसात पुन्हा डांबरीकरण केले जात आहे, मात्र हे काम देखील निकृष्ट दर्जाचे होत आहे. याचाच अर्थ संबंधित अधिकारी ठेकेदाराला संरक्षण देत आहेत, तरी सदर कामाची चौकशी व्हावी व जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत सदरचे डांबरीकरणाचे काम तात्काळ थांबवावे अशी लेखी तक्रार या प्रभागातील नगरसेविका सौ वंदना भांबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मी वंदना संजय भांबरे, नगरसेविका धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1. जो मेहरगाव ते ब्रह्मणपूर पर्यंतचा जो डांबरीकरणाचा रस्ता बनत आहे, तो रस्ता माझ्या 1 नंबर धुळे शहरातील माझा 1 नंबर प्रभागातून काही अंशी गेलेला आहे. तो गोंदूर पासून ते दत्त मंदिर पर्यंत, तो भोकर ते दत्त मंदिर पर्यंतचा माझ्या प्रभागातून गेलेला आहे. आणि काल
पाऊस पडत होता आणि त्या पडत्या पावसामध्ये डांबरीकरणाचं काम सुरू होतं। आता डांबरचं आणि पावसाचं काय वैर आहे हे अगदी सामान्यतला सामान्य आडाणी माणूस सुद्धा सांगू शकेल। आणि असं जर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असतील, ठेकेदार करत असतील, तर मग शंका व्यक्त होते की यांना संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचं पाठबळ तर नाही, त्यांचा पाठिंबा तर नाही ना, अशी शंका व्यक्त होते, असं प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि म्हणून आज मी काल मी काम बंद केलं आणि आज मी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं आलेली आहे। आणि आज कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलं आणि जोपर्यंत या कामाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत हे काम पूर्णतः बंद करण्याचं मी आज निवेदन दिलेलं आहे। आता बघू प्रशासन शासन याच्यावर काय ऍक्शन घेते। आणि आपण हे काम थांबवलेलं आहे कारण ही सरासर शासनाची आणि जनतेची फसवणूक होत आहे। कारण हा जो रस्त्यावर जे एक दोन इंचीचं जे डांबर ओतलं जात आहे तो कुठलाही प्रकारचा खराब रस्ता नाही, अगदी चांगल्या अवस्थेत चांगल्या सुपर क्वालिटीचा रस्ता आहे, गुळगुळीत रस्ता आहे, तिथं कुठेही खड्डे नाही। आणि हा रस्ता हे डांबर काम करत असताना कुठेही खरडा मारला जात नाही, कुठेही खोदकाम केलं जात नाहीये। आणि त्याच चांगल्या क्वालिटीच्या गुळगुळीत रस्त्यावर 1.5 ते 2 इंचीचा डांबरीकरण भर पावसामध्ये ओतून ते बनवण्याचं काम चाललेलं आहे। म्हणजे सरासर शासनाची प्रशासनाशी हे खोट्टारडपणाचं काम करून फसवणूक केली जात आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। डिसांच्या व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांना कामावरून कमी करून परप्रांतीय मजुरांना कामावर घेतल्याने कामगारांनी केले आंदोलन। राज्यात गोहत्या कायद्याची अंमलबजावणी कठोरतेने व्हावी या मागणीकरता गोरक्षक संजय शर्मा यांचे आमरण उपोषण सुरू। गुट्या खून प्रकरणातील फरार आरोपी गोयर व इतरांवर कारवाई करा या मागणीचे गुट्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन। जिल्ह्यातील 5 स्वस्त धान्य दुकानदारांविरुद्ध जिल्हा पुरवठा विभागाने केली कारवाई। खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधित राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीतर्फे कोरोना युद्धांचा करण्यात आला सत्कार। आणि गोंदूर रस्त्याची चौकशी होईपर्यंत डांबरीकरणाचे काम थांबवावे नगरसेविका वंदना भांबरेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली लेखी तक्रार। याबरोबरच हे चॅनल बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।